आणि या सगळ्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हणालेत पाहूयात. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महायुतीमध्ये आता 4-5 महिन्यांवरती असलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्यात. खऱ्या अर्थानं जागांवरून आता कुठेतरी रस्सीखेच आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर. भाऊ, काल खरं तर छगन भुजबळांनी याबद्दल पहिल्यांदा विधान केलं आणि तिथून खरं या सगळ्या मुद्द्याला आता चर्चेला सुरुवात झाली आहे. कुठेतरी वादाला देखील तोंड फुटलं आहे असं आपण म्हणू शकतो. मला वाटतं छगन भुजबळांसारख्या एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य टाळायला हवं होतं, परंतु शेवटी पक्ष चालवत असताना कार्यकर्त्यांना हिंमत देणं, त्यांचं मनोबल वाढवणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. मला वाटतं त्या उद्देशानं जास्तीचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका किंवा वक्तव्य भुजबळ साहेबांचं असावं. जसं त्यांना त्या ठिकाणी वाटतं वाटा जास्त पाहिजे, मग भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत, त्यांनी काय 105 खाली येऊन त्या ठिकाणी पुढे जायचं का? त्याच्यामुळे त्यांना जसं वाटतं तसं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं, नेत्याला वाटतं, आणि त्यातून असणारी प्रचलित त्या ठिकाणची स्थिती, त्या ठिकाणचं असणारं प्रत्येकाचं स्थान, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो. जर त्यांच्या असणाऱ्या जागांपेक्षा वाढीवच्या पाहिजेत तर मग भारतीय जनता पार्टीला 105 नकोत का? अशा प्रकारे समन्वयातून संतुलन साधूनच त्या ठिकाणी महायुतीत निर्णय होईल. आणि देवेंद्रजींनी तर स्पष्ट सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, तुलनात्मक जागा मोठ्या प्रमाणावर भाजपला असतील, परंतु कुठेही अवमान किंवा अवमूल्यन त्या ठिकाणी होणार नाही सहयोगी पक्षांचं, याची निश्चितच काळजी घेऊन त्यांचाही सन्मान केला जाईल, एवढी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे.